अपन नेक्स्ट पॉइंट कहूँ दैट इज क्लोज पैकिंग स्ट्रक्चर इन थ्री डायमेन्शन्स थ्री डायमेन्शन्स से तीन टाइप्स हैं फर्स्ट वन इज स्टैकिंग ऑफ स्क्वेर पैक लेयर्स सी का वेग नहीं है खूब खूब आहे है आता जिथे स्क्वेर पैक् स्ट्रक्चर आप uh, स्क्वेर पैकिंग स्ट्रक uh, स्ट्रक्चर जे है इट इज सिमिलर टू दिस वन ओके स्क्वेअर क्लोज पॅकिंग जे टू मध्ये आपण शिकलेलो आहोत आहे तसंच आहे सो स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर पॅक लेअर्स मध्ये आपल्याला डायग्राम बघायची झाली तर ही अशी असते स्टॅकिंगमध्ये ए टाईप असतं ओके आता तुम्हाला इमॅजिन करण्यासाठी मी एक्झाम्पल सांगते दॅट इज इमॅजिन uh, करा की uh, तुम्ही एक अंड्याचे अंड्याचा ट्रे बघितला असेल मोठा ट्रे जिथे शॉपकीपर शॉ शॉपमध्ये जातो आपण जिथून अंडी विकत घेतो तिथे त्यांचा ट्रे मोठा असतो बरोबर ते जे क्युबिक स्ट्रक्चर तयार करतं ते हे आहे ओके आणि इमॅजिन हे ग्रीन कलर्सचे एग्ज आहेत ट्रेमध्ये ठेवलेले सगळे कसे आहेत ए ए ए टाईपमध्ये आहेत बरोबर सगळे कसे दिसतात आपल्याला ए ए टाईपमध्ये ए, ए, दिसत आहेत आता इथे का त्यांनी सांगितलेलं आहे इथे त्यांनी सांगितलेलं आहे इट इज अ स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर पॅकलेस म्हणजेच काय तर सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर जो दिसतो आहे आपल्याला सिम्पल क्लोज पॅक स्ट्रक्चरचं रिपिटेशन करून आपल्याला थ्री डी स्ट्रक्चर मिळतं म्हणजेच एक्स वाय आणि झेड ॲक्सेसमध्ये एक क्यूब तयार केलेला आहे त्यांनी एक क्यूब तयार केलेला आहे हां आणि ह्या क्यूबमध्ये हे सगळे स्पियर्स हे सगळे एग्ज अरेंज केलेले आहेत इथे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय सांगितलं इन दिस अरेंजमेंट स्पियर्स ऑफ ऑल दी लेयर्स आर परफेक्टली अलाइन हॉरिझेंटली ॲज वेल ॲज व्हर्टिकली वी कॅन से दॅट आपल्याला इथे हॉरिझेंटली सॉरी इथे आपल्याला हॉरिझेंटली पण लेयर्स दिसतात आणि वर्टिकल लेयर्स पण दिसतात ओके सो त्याने काय सांगितलं इट इज अ परफेक्टली अरेंज्ड हॉरिझेंटल अँड वर्टिकल लेस आता इथे हे टाईप कसं आहे इट्स अँड ए ए ए टाईप स्ट्रक्चर आता इथे तुम्हाला क्यूब दिसतो आहे आय आय सजेस्ट यू की तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जे डायग्राम दिलेले आहे ते तुमच्यासमोर ठेवा तिथे व्यवस्थित क्यूब तुम्हाला दिसतो आहे इथे थोडासा चुकलेला आहे सी टेक्स्टबुकमध्ये जे दाखवत आहे ते पण मी इथेच दाखवणार आहे काही वेगळं नाही आहे आता त्यांनी क्यूब तयार केलेला आहे सिम्पल क्यूबिक तयार केलेला आहे आता हा जो पॉईंट आहे एक मिनिट मी मार्कर चेंज करते म्हणजे तुम्हाला दिसेल ओके सो हियर इज वन सर्कल बरोबर हा स्पीयर आहे हा जो स्पीयरचा स सेंटर आहे तो कु किती पॉईंट्समध्ये काय झालेला आहे टच झालेला आहे म्हणजे ईच स्पियर टचेस हाऊ मेनी नेबरिंग स्पेअर ओके किती नेबरिंग स्पीयर्स आहेत त्या एका बॉलला इमॅजिन करा तुमच्याकडे एक बॉल म्हणजे तो जो एक ट्रे आहे त्या एक ट्रेमधला हा एक आपण घेतलेला आहे तो एग किती एग्जना टच करतो आहे हां तर आपल्याला मोजायचं आहे फर्स्ट वन इथे सेकंड इज दिस थर्ड इज दिस ह्याला टच करतो आहे का स्पियर ह्याला नाही दिस वन इज फोर्थ दिस वन इज फिफ्थ आणि इथे जो आहे तो सिक्स्थ आहे तो तुम्हाला Uh, व्यवस्थित तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे तिथे ग्रीन कलर दिसतो आहे इथे थोडंसं लाईट केलेलं आहे त्याच्यामुळे तिथे स्पियर आहे की नाही कळत नाही बिकॉज हा पूर्ण भरलेला क्यूब आहे पोकळ आहे का नाही इट्स नॉट म्हणजे पोकळ नसतं म्हणजे जरी एक्स ट्रे आपण एक एक, एक लेअर काढले तर प्रत्येक लेअरमध्ये आपल्याला एग्स दिसतात ओके सो okay? तसं ते आहे त्याच्यामुळे आपल्याला एका स्पियर्सना नेबरिंग स्पियर्स किती असतात सिक्स लेअर्स असतात सॉरी सिक्स स्पीयर्स असतात आणि एका स्पियर हे फोर स्पे फोर ऑन इट्स ओन लेअर म्हणजे कसे अरेंज झालेले आहेत तर एक त्याच्या लेअरमध्ये चार स्पियर त्याच्या अबावच्या लेअरमध्ये एक स्पियर आणि त्याच्या बिलोच्या लेअरमध्ये एक स्पियर असे म्हणून सिक्स लेयर्स हे सॉरी सिक्स नेबरिंग स्पीयर्स असतात लक्षात ठेवायचं Stacking of square closed pack layers. How uh, neighboring spheres as there? There are 6. Clear? Salo? Okay. So, this was about our first point. That is stacking of square pack layers. Next, we are going to study. About stacking of 2 hexagonal closed pack layers. Uh, stacking of 2 hexagonal closed pack. Uh, the hexagonal um, as we have studied. राईट इज ओके या सी हेक्झागोनल टाईप आता हेक्झागोनल म्हणजे जो आपण आधी शिकलेलो आहोत हेक्झागोनल क्लोज पॅकिंग इट विल बी जस्ट लाईक दॅट फक्त आता त्याच्यावरती लेअर वन आणि लेअर टू असं येणार आहे लेअर वन आणि लेअर टू आधी काय करायचं आपण ए बी ए बी ए बी ए बी टाईप काय करायचं प्लेस करायचं क्लिअर आता परत एक ए बी ए बी असलेलं स्पियर जे ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे वरती ठेवायचं ओके आणि आता ते ठेवताना कसं ठेवायचं बघा हां इथे लक्ष द्या ओके सी आधी तुमच्याकडे आधी तुमच्याकडे कसे होते स्पियर्स ओके त्याच्यानंतर मग त्याच्या खाली ए बी ए बी करतो आहे आपण त्याच्यामुळे हा ए आहे हा बी आहे पहिली लेअर झाली आता मी तुम्हाला ओ एम सॉरी जरा पटकन काढते ओके आता तुम्हाला मी सेकंड लेअर दुसऱ्या कलरमध्ये दाखवते आता लेअर करताना ही कुठली होती ए टाईप होती ही कुठली होती बी टाईप होती त्याच्यामुळे लेअर आपल्याला करताना पहिली बी टाईप काढायची एक दोन तीन ओके आणि आता कुठली लेअर काढणार काढणार आहोत आपण आधी बी टाईप काढलेली आता आपल्याला ए टाईप काढायचे दॅट इज दिस लेअर ओके पण ही झाली ए टाईप आणि ही झाली बी टाईप का कारण का आपण ऑलरेडी ही ए टाईप अशी काढलेली आहे पण त्याच्यावरती प्लेस करताना आपल्याला आतून सुरुवात करायची त्याच्यावरती प्लेस करायची नाही म्हणजेच हा जो पहिला स्पियर आहे त्याच्यावरतीच दुसरा लेअरची लेअरचा स्पियर ठेवायचा नाही असं ठेवलं तर तो कुठला टाईप झाला ए ए टाईप झाला त्याच्यामुळे दिसताना आपल्याला कसं दिसतं की आपण पहिला लेअर ठेवलेला आहे दुसरा स्पियर आणि ह्या दोघांच्या मध्ये काय केलेलं आहे तिसरा लेअर ठेवलेला आहे आता हे जे स्ट्रक्चर आहे दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ टेट्राहायड्रल होल बघा माझा सेकंड पॉईंट जो आहे टेट्राहायड्रल होल म्हणतात किंवा टेट्राहायड्रल वॉइड म्हणतात आता ते कसं ते मी तुम्हाला नीट सांगते सी आपल्याला काहीसं स्ट्रक्चर हे जे आहे आपल्याला इकडे हा जो भाग आहे एडुचा तो भाग आपल्याला टेट्राहायड्रल वॉइड तयार करून देतो वॉइड म्हणजे काय तर होल ही जी स्पेस दिसते तुम्हाला ती टेट्राहायड्रल होल आहे है। टेट्राहायड्रल होल इथे लिहिलेली आहे सो ही स्पेस आहे है, टेट्राहायड्रल होल थोडीशी स्पेस राहते आणि काय होतं त्या स्पेस तो स्पेस तसाच राहतो आणि इथे सर्कल काय होतं प्लेस होत या तीन सर्कलच्यामध्ये सर्कल प्लेस होता आणि आता जर आपण एक डायग्राम काढायचा किंवा त्याच्या भोवती जर ट्रायंगल काढायचा झाला तर तो ट्रायंगल आपल्याला मिळतो दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रल वॉइड कारण का तो ट्रायंगल तयार करतो आणि मध्ये वॉइड असतं मध्ये होल असतं त्याच्यामुळे हायड्रल वॉल्ड असं आपण म्हणतो वॉइड इज सराउंडेड बाय फोर स्पियर ओके वॉइड इज सराउंडेड बाय अ फोर स्पियर आता फोर स्पीयर कुठले फोर स्पियर म्हणजे हा एक दोन तीन आणि त्याच्यावरती असलेला चौथा त्याच्यामुळे चार स्पियर्स असतात आता आपण सिमिलरली ऑक्टाहायड्रल वॉइ बघूया ऑक्टाहायड्रल वॉइमध्ये काय होतं पहिले असलेले हे तीन जे लेयर्स आहेत ते आपल्याला दिसतातच आहेत हा एक लेअर म्हणजे हा एक्सपियर हा एक्सपियर आणि हा एक्सपियर पण त्याच्यावरती काय होतात हे तीन लेअर अजून येतात तीन स्पियर अजून येतात आणि टोटल आपल्याला काय मिळतं वॉइडवरती किती जण आहेत एक दोन तीन चार पाच सहा सॉरी पाच आणि सहा एक दोन तीन चार पाच सहा असे सिक्स सिक्स स्पियर्स वॉइडला काय करत असतात सराउंड करत असतात त्याच्यामुळे त्याला आपण काय बोलतो ऑक्टाहायड्रल वॉइड आलं लक्षात सो दिस वॉज अबाउट वॉइट्स बघा इथे तुम्हाला व्यवस्थित टेट्राहायड्रलचं दिलेलं आहे हा जो होल असतो त्याला हा टेट्रा हॅड्रल म्हणतात त्याच्यानंतर मग तिथे छोटासा स्पियर राहू शकतो आणि त्याच्यावरती आल्यानंतर आपल्याला असं काहीसं स्ट्रक्चर मिळतं सो so, हे जे पॉईंट्स होते दॅट वॉज अबाउट अ क्लोज पॅकिंग इन थ्री डायमेन्शन्स आणि त्याचे तीन टाईप्स त्यापैकी आपण स्टॅकिंग ऑफ uh, हे तीन टाईप्स बघितलेले आहेत आता आपल्याला तिसरा टाईप राहिलेला आहे बरोबर आता तिसरा टाईप काय आहे प्लेसिंग अ थर्ड हॅ हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर ओके थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर जो पॉईंट आहे तो पॉईंट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते थँक्यू